जनावरांसाठी कुट्टी मशीनमधून चारा बारीक करत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक लागल्यानं दोन चुलत भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास घडली. पवन गजानन घोडे आणि सचिन रामकिसन घोडे असं घटनेत मिळत झालेल्या भावांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावातील पवन सचिन हे दोघे सख्खे चुलत भाऊ भोकरदन येथे दुचाकी गॅरेजवर काम करतात. मंगळवारी सकाळी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं दोघेही घरी होते. या दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानं जनावरांना खाण्यासाठी चारा बारीक करावा यासाठी त्यांनी कडबा कटर चालू केलं. मात्र पावसाने तारा विजेचा बोर्ड ओला झालेला असल्यानं अगोदर पवन याला विजेचा शॉक लागला आणि त्याला वाचवण्यासाठी सचिन गेला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि यामध्ये दोन्ही भावांचा शॉक लागल्यानं जागीच मृत्यू झाला. द वॉइससाठी योगेश खर्डेकर, भोकरदन, जालना.